नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातील घड्याळ कोणत्या दिशेला किंवा कोणत्या भिंतीवर लावणे योग्य असते मित्रांनो आपली वेळ वाईट आहे तुमची वेळ अजून आली नाही वेळ सगळे काही शिकवून जाते वेळ गेली की सगळे जाते वेळेत काम करा प्रत्येक वस्तूचे एक स्थान असते एक दिशा असते अशा गोष्टी आपण भरपूर लोकांकडून ऐकत असतो की वेळेची किंमत करा वेळ भरपूर काही शिकवून जाते आणि वेळ गेली की सगळं काही जातं पण मित्रांनो या वेळेचे काही स्थान असते का म्हणजेच आपल्याला जी वस्तू आपली वेळ दाखवते म्हणजे आपल्याला कोणती बरोबर टाईम आहे बरोबर वेळ आहे ते दाखवते म्हणजे आपल्या घरातील घड्याळ तिचे योग्य स्थान कोणतं कारण आपल्या घरात ज्याही वस्तू आहेत त्या योग्य दिशेत ठेवल्या तर त्या वस्तू योग्य मार्ग दाखवतात आणि यामुळे वास्तुदोष होत नाही कारण मित्रांनो योग्य दिशा ही योग्य मार्ग दाखवते आणि योग्य वेळ ठरवून देते मित्रांनो आपली वेळ खराब असेल तर आपल्या घरात घडणाऱ्या गोष्टीसुद्धा वाईट होतील कारण यामुळे वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा घरात यायला लागते म्हणून मित्रांनो घरात प्रत्येक वस्तूचे एक योग्य स्थान असते योग्य दिशेला ती वस्तू असली तर आपल्यासोबत सगळं काही चांगलं होऊ लागतं म्हणून मित्रांनो आपल्या, हो आपल्या घरातील घड्याळ ही योग्य दिशेला असणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो घड्याळ ही एक जिवंतपणा दाखवणारी म्हणजेच लिव्हिंग इंटायटी वस्तू असल्याने ती फक्त पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावणे शुभ मानले जाते म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्ही ती घड्याळ लावावी ती तुमच्यासाठी शुभ असेल आणि घड्याळ जर तुमच्या घरातली खराब असेल तर तिला लगेचच दुरुस्त करावी किंवा बदलून टाकावी तर मित्रांनो तुमच्या घरात घड्याळ चुकीच्या दिशेला असेल चुकीच्या भिंतीवर असेल तर तिला लगेचच पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावा हे तुमच्यासाठी शुभ असेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद